काही वेळातच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या जाहीर होतील महिन्याभराचं वेळापत्रक असेल आणि सव्वीस नोव्हेंबरच्या राज्यामध्ये सत्ता स्थापन होईल पण ही सत्ता कोणाची असेल आदर्श आचारसंहितेच्या काळात सर्वे जाहीर करता येत नाही त्यामुळंच मतदान पार पडल्यानंतरच एक्झिट पोल सांगितले जातील पण प्री पोलचे अंदाज काय सांगतात पक्षांतर्गत सर्वेचं मत काय राजकीय विश्लेषकांनी कोणाच्या किती जागांचा अंदाज लावलाय वेगवेगळ्या स्थानिक पत्रकारांसोबत राजकीय विश्लेषकांसोबत बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडी कि महायुती यापैकी राज्यामध्ये कोणाची सत्ता बसू शकते याचे काही ठोकताळे आपण बांधण्याचा प्रयत्न या, या व्हिडिओतनं करूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभेला राज्यामध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला मी मी म्हणणाऱ्या लोकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर महायुती पराभवाच्या मानसिकतेत गेली होती विशेषतः भाजप भाजपच्या नेत्यांनी आपली सत्ता रिपीट होईल हा आशावादच संपुष्टात आणला होता पण चार आठ दिवसांपूर्वीच्या हरियाणाच्या निकालानं भाजपमध्ये जीव ओतलाय सिस्टीम आणि नियोजन आखलं तर राज्यामध्ये सत्ता येऊ शकते हा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांमध्ये आलाय पण याच निकालामुळं महाविकास आघाडीचा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा कमी झाल्याचं दिसतं मीच पुढचा मुख्यमंत्री म्हणून गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री एका क्षणात जमिनीवर आलेत आता यातले काही भावी अजूनही जमिनीवर आले नसले तरी किमान लढाई तुल्यबळ आहे याची जाणीव तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना हरियाणाच्या निकालानंतर झालेली असावी असो तर निवडणुकांच्या संध्याकाळी राज्यामध्ये जे वातावरण असतं ते मतदानापर्यंत कायम राहू शकतं किंवा ते वातावरण तसं मेंटेन केलं जातं सध्या बाबा सिद्दीकींची झालेली हत्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर अशा गोष्टींची चर्चा होतीये पण त्याच सोबत लोकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मिळालेला लाभ मुंबई परिसरात काल घेण्यात आलेला टोलमुक्तीचा निर्णय झरांगी पाटील आणि संभाजीराजे छत्रपती लढण्याची शक्यता अशा गोष्टी वातावरण करण्यासाठी पूरक ठरताना दिसू थोडक्यात एकत्र गणित बसलं आणि पॉकेट टू पॉकेट मतदान होण्याची यंत्रणा महायुतीनं यशस्वीपणे राबवली तर महायुतीचं वातावरण तयार होईल असं सध्या बोललं जाते पण निवडणूक ही निवडणूक असते गतवेळी शरद पवारांनी एका रात्रीत पावसात भिजून राज्यातलं वातावरण फिरवलं होतं त्यामुळं निवडणुकीत लाईव्ह मध्ये काय घडतंय त्याचे परिणाम काय होतात त्यावरती बरीच गणित अवलंबून राहणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून महायुती आणि महाविकास आघाडीचं वातावरण काय आहे आणि त्यांना किती जागा मिळतील असं सांगितलं जाते ते समजून घेऊयात तर सुरुवात करूयात ती सत्तेत असलेल्या महायुतीपासून लोकसभा झाल्यानंतर महायुतीचं राज्यातलं सरकार जाईल असे अंदाज मानले जात होते अशा अंदाजांचा पहिला संकेत मिळतो तो, तो मंत्रालयांच्या सचिवालयातनं नवीन सरकार आलं तर भानगड नको म्हणून आय एस लॉबी अशा वेळी अलिप्त राहून काम करू लागते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या फेवरसाठी अधिकारी मंडळी अशा वेळी विरोधकांना अंगावर घेण्यास धजावत नाहीत कुठेतरी लोकसभा झाल्या आणि अधिकारी मंडळींचा हा सूर राज्यामध्ये तयार झाला होता महायुती पुन्हा सत्तेत येणारच नाही असे अंदाज बांधून अधिकारी वर्गानं विरोधकांसोबत पुन्हा ते संबंध तयार करायला सुरुवात केली होती पण गेल्या दोन महिन्यात पुन्हा एकदा स्विंग भेटल्याचं दिसू लागलंय त्याचं प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक अधिकाऱ्यांच्या मते लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये महायुतीचं वातावरण कव्हर करू शकते त्यामुळे महायुतीची सत्ता येऊ शकते विशेष करून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे पण गेल्या पाच वर्षात न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हे इच्छुक उमेदवार झेडपी किंवा महानगरपालिकेच्या लेवलवरचेच आहेत तुल्यबळ ठरेल अशा उमेदवारांची संख्या कमी आणि छोटे छोटे पॉकेट्स असणाऱ्या इच्छुकांची गर्दी जास्त आहे आता या गोष्टींचा फायदा महायुतीला होताना दिसतोय कारण दोनशेच्या वर महायुतीचे उमेदवार हे स्टँडिंग आमदार असणार आहेत त्यांना तिकीट फायनल होताना दिसेल पर्यायानं उद्धव ठाकरे असू देत किंवा शरद पवार दहा वर्षांपासून पंचेचाळीस चा आकडा क्रॉस न करणारी काँग्रेस यांना नव्याने उमेदवार देणं आणि ते स्टँडिंग आमदारांच्या विरोधात साम दाम दंडभेद वापरून निवडून आणणं कठीण असल्याचं बोललं जाते थोडक्यात महायुतीला असलेल्या जागा वाचवायच्या आहेत जागा वाचवण्याच्या कृतीमध्ये कमीत कमी जागांवरती नुकसान होईल याची काळजी घेतली तरी महायुतीत सत्तेत पुनरागमन करेल असं सध्या बोललं जात आहे पण महायुतीत विधानसभेला सगळ्यात जास्त फटका भाजपला बसेल अशा चर्चा आहेत पण भाजपने डावपे चाखत बऱ्याच जागा कव्हर करत आणल्यात ही वस्तुस्थिती सुद्धा आहे मुंबई कोकण ठाणे या बेल्टमध्ये भाजपचं विशेष नुकसान होणार नाही सत्तेच्या अँटी इन्कम्बन्सीला खेळताना भाजप स्थानिक आमदारांच्या अँटी इन्कम्बन्सी सोबत खेळताना दिसू शकत म्हणजे कसं सत्तेत जरी भाजप असली तरी कराडमध्ये सलग आमदार असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांची अँटी इन्कम्बन्सी आहे अशा जागा हेरून भाजपनं कार्यक्रम करायला सुरुवात केलीय अर्थात सांगलीची जागा हातात न जातीय तर कराडची निघतीये अशी एकाच एक फिल्डिंग लावून भाजप विभागवाईज आपला आकडा मेंटेन करताना दिसू शकते भाजपला अडचणीचा ठरू शकतो तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा भाग पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसभेत काँग्रेसचं वातावरण तयार करण्याचं श्रेय केंद्रीय काँग्रेसला जातं राज्यातल्या काँग्रेसी नेत्यांनी गेल्या चार ते पाच महिन्यात एकही नरेटिव्ह तयार केलेलं दिसत नाही विदर्भात आपल्या बाजूने झुकलेल्या वातावरणाचा फायदा सुद्धा या गटातटांना घेता आलेला नाहीये पर्यायाने भाजप किमान नुकसान टाळेल अशा चर्चा होताना दिसतात मराठवाड्यात सुद्धा पॉकेट टू पॉकेट मतदान करून बूथ नियोजन लावण्यावरती भाजपचा भर असणार आहे आता यानंतर नंबर लागतो तो एकनाथ बाबतीत बोलायचं तर जे स्टँडिंग आमदार आहेत जोरात फिल्डिंग लावल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे शिंदेच्या धनशक्तीचा सामना कोणीच करू शकत नाही अशा ग्राउंडवरती चर्चा असतात ज्या गावात आजवर पाच लाखांचा निधी आला अशा गावातही शिंदेनी कोट्यांचा निधी दिलेला आहे पर्यायानं कामाचं नरेटिव्ह निदान स्टँडिंग आमदारांच्या बाबतीत खोडून काढता येत नाही जिथं ठाकरे विरुद्ध शिंदे सामना होईल तिथं शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील हे नरेटिव्ह शिंदेना शिवसेनेची मतं आकर्षित करून घेण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं आता महायुतीत उरतात ते अजित दादा उमेदवारांची कमतरता ही दादांची डोकेदुखी आहे जो तो तुतारी वाजवण्याची धमकी अजित पवारांना देताना दिसतोय पण यातही अजित पवारांच्या पंचवीस ते तीस जागा जिथं त्या त्या उमेदवारांचा पराभव करणं कठीण दिसतं आलच तर शरद पवारांप्रमाणे आलेले पंचवीस ते तीस कुठल्या इंजिनला जोडायचे याचा विचार मात्र अजित पवार करताना दिसू शकतात थोडक्यात सत्ता जातीय हे नरेटिव्ह निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोडून काढण्यात कुठेतरी महायुती सध्या पुढे गेल्याचे दिसते यात सत्ता आलीच आहे हे महाविकास आघाडीचं धोरण महायुतीला काही प्रमाणात फायद्याचं ठरू शकतं आता बोलूयात विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीबाबत सत्ता आलेलीच आहे आपलाच मुख्यमंत्री आहे या जोशात महाविकास आघाडीचे नेते वावरतायत शरद पवारांनी लोकसभा झाल्या झाल्या महायुतीची सत्ता जातीय हे नरेटिव्ह मांडायला सुरुवात केलेली पण यामुळं महायुतीचा कॉन्फिडन्स कमी होण्याऐवजी जमिनीपासून महाविकास आघाडीच एक फूट वरती गेल्याचं बोललं जाऊ लागलं काँग्रेसकडे स्टेट लिडरशिप नाहीये शरद पवार तुतारीकडनं उमेदवार कोण यामध्ये गुंतलेले आहेत तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मीच यासाठी आहेत आता हीच गोष्ट गेल्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर असो की बाबा सिद्दीकींची हत्या ज्या प्रकारचं वातावरण विरोधी पक्षांनी तापवणं तयार करणं अपेक्षित होतं ते वातावरण तिन्ही पक्षांना तयार करता आलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे गेल्या चार महिन्यात महायुतीनं अनेकदा विरोधकांना अगदी आयती संधी दिली पण विरोधक आपापल्या जागा वाटपात आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत भांडत बसलेत असं दिसून आलं तरी सुद्धा महाविकास आघाडी सत्तेत येणारच नाही असं म्हणता येत नाही नियोजन ही गोष्ट काँग्रेसला तारू शकते राष्ट्रीय काँग्रेस आणि राहुल गांधींचा हस्तक्षेप काँग्रेसचं वातावरण तयार करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो कोल्हापुरातील दौरा संविधानाची चर्चा दलित घरात जात जेवण या गोष्टी काँग्रेसच्या मूळ मतदारांना आकर्षित करू शकतात दलित मुस्लिम मराठा ही युती काँग्रेसने गृहित न धरता बांधली तर ती फायद्याची ठरू शकते मुंबईमध्ये ठाकरेंची साथ सुद्धा काँग्रेसला अच्छे दिन आणू शकते पर्यानं काँग्रेस सत्तर ते ऐंशी प्लस जाईल असाही दावा केला जातोय विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशा ठिकाणी काँग्रेसचं वातावरण आहे कोकण मुंबई ठाणे भागात काँग्रेस आणि शिवसेना मनापासून एकत्र आली तर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला ते रोखू शकतात आता या सगळ्यात शरद पवारांच्या बाबतीत सांगायचं तर शरद पवारांचे नवे उमेदवार किती असतील यावरती बरीच गणित अवलंबून असतील शरद पवारांना आपला आकडा पन्नासच्या वरतीच न्यायचा आहे शरद पवार पन्नासच्या वरती गेले आणि काँग्रेस सत्तरच्या वर गेली तर ठाकरेंच्या सोबत सत्ता प्राप्ती करता येते याची जाणीव निश्चितपणे आहे शरद पवार भाजपच्या विरोधात आपले किमान पंचवीस उमेदवार देतील उर्वरित उमेदवार दादांच्या विरोधात देऊन जास्तीत जास्त जागा पदरात घेण्याचा प्रयत्न करतील एकनाथ शिंदेना बायपास करत मराठा मतदार आपल्याकडे राहतील सोबतच दलित मुस्लिम कॉम्बिनेशन मारता येईल या विचारात शरद पवार असल्याचं दिसतं आता उरतात ते उद्धव ठाकरे ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतीत शिंदेंची ग्राउंड फिल्डिंग ठाकरेंना जड जाते ही वस्तुस्थिती आहे एका रात्रीत एकनाथ शिंदे लावत असलेलं मतांचं नियोजन ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरताना दिसतं पर्यायानं उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यामध्येच निवडणूक व्हावी या, या विचारात आहेत ठाकरेंसाठी काँग्रेसची सोबत फायद्याची ठरतीये विशेष करून मुस्लिम प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात ठाकरे डावपे चाकताना दिसतात पण इथं जर एम आय एम सक्रिय झाली तर मात्र बरेच डावपेच हे उधळले जाऊ शकतात आता शेवटाकडे येताना राज्यामध्ये नेमकं कोणाचं सरकार येईल तर निर्विवादपणे महायुतीच येईल किंवा महाविकास आघाडीचे येईल असं कोणीच म्हणताना दिसत नाही चार महिन्यांपूर्वी जे लोक महाविकास आघाडीच येणार असं म्हणत होते त्यांचा आवाज सुद्धा कमी झाल्याचं दिसतंय तर महायुती येईल असं म्हणणाऱ्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा तितका दिसत नाहीये दोन्हीकडनं दावे करणारे सुद्धा विक्रमी बहुमताचा दावा करत नाहीयेत महाविकास आघाडीचे नेते आमचा आकडा दीडशे ते एकशे साठ राहील असं सा सांगतायत तर महायुतीचे नेते सुद्धा हेच सांगतायत एकशे पंचेचाळीसच्या बहुमतासाठी फक्त दहा ते पाच जागांचा कॉन्फिडन्स दोन्ही बाजूंनी आपली सत्ता येताना सांगतोय साहजिकच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाचं वातावरण एका बाजूने असं आपल्याला सध्या तरी म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल महाविकास आघाडी की महायुती याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा